उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नाशिक शहरात प्रथमच देशाचा अमृत महोत्सवानिमित्त खासदार हेमंत गोडसे आणि युनायटेड वी स्टँड फाउंडेशन यांच्या वतीने गोल क्लब मैदान येथे 18-19 मार्च असे 2 दिवस भारतीय सैन्य दलातील शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले। जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन सैन्य दलातील शस्त्र जवळून पहावे आणि त्याचा अभ्यास करावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले। नमस्कार, नाशिकमध्ये गोल्फ क्लब येथे 18-19 मार्च रोजी नो युअर आर्मी या शस्त्रांचं प्रदर्शन आता सुरू झालेलं आहे। खासदार हेमंत आप्पा गोडसे आणि युनायटेड वी स्टँड यांच्या संयुक्त विद्यमानाने हे प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, इथं बोफोर्स असेल, धनुष गन आहे, इंडियन मेड गन्स आहे, त्यानंतर आपल्या सैन्याची शक्ती किती प्रचंड मोठी आहे हे नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे। नागरिकांनी आपल्या मुलांसह सगळा पूर्ण परिवारासह इथं यावं, हे सगळं शस्त्र प्रदर्शन बघावं। महाराष्ट्रातील हे सगळ्यात मोठं शस्त्र प्रदर्शन आतापर्यंत हे बघायला मिळणार आहे। सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र, तोफा, रणगाडे, विविध इक्विपमेंट्स आहे त्यांचे छोटे छोटे, त्यानंतर वेगवेगळे गन्स आहे, ते सगळ्यांचं इथं तुम्हाला डिस्प्ले बघायला मिळणार आहे आणि आपल्या सैन्याची शक्ती किती मोठी आहे हे तुम्हाला अनुभवायला इथं मिळणार आहे। नक्कीच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण की या सर्व गोष्टींच्या परवानग्या लवकर आपल्याला मिळत नाही, ते मिळवून एवढं सगळं भव्य सेट हा उभारणं आणि सैन्य दलासोबत कम्युनिकेट करून त्यांच्याबरोबर त्यांच्या संयोजकांना आपण हे सगळं आयोजन केलेलं आहे। या प्रदर्शनात विविध तोफा, शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकीय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, आर्मी रेकॉर्ड स्टॉल, रणगाडे रायफल्स, रॉकेट लाउंचर्स, इंडियन फील्ड गन, बोफर्स, धनुष, 105 mm गन अशा विविध प्रकारचे संरक्षण साहित्य जवळून बघण्याची संधी नाशिककरांना प्रथमच मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम ब्युरो रिपोर्ट, नाशिक।